शिरोळ मधील खिद्रापूर, राजापूर, कनवाट, नृसिंहवाडी या गावात 8 टन अन्न आणि जीवनावश्यक वस्तू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुरवण्यात आल्यात. 1,20,000 डिझेल, पेट्रोल आणि LPG गॅस सिलेंडर शहरात आणण्यात आलेत. मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत घट होत आहे. पूरस्थिती नियंत्रणात आहे. विस्कळीत झालेले जनजीवन आठवडाभरात सुरळीत होईल अशी अपेक्षा महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे. पाहुयात ते काय म्हणताय. कोल्हापूर जिल्ह्यातील भीषण पूरस्थिती, आता पाऊस बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे हळूहळू नियंत्रणामध्ये येते आहे. आज कोल्हापूरची पाण्याची पातळी 1 फूट 11 इंचाने कमी झाली. पाणी कमी होण्याचा जो स्पीड आहे तो जरी कमी असला तरीसुद्धा ही पाण्याची पातळी कमी होते हे आपल्या दृष्टीने समाधानकारक आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधलं पहिलं टार्गेट असं होतं की ज्या ज्या भागामध्ये लोक पूरस्थितीमुळे अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढणं. आज संध्याकाळ होता होता असं म्हणू शकू की शिरोळ तालुक्यामध्ये 5-6% लोक अजूनही वेगवेगळ्या गावात आहेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी आणायचं आहे. पण त्या ठिकाणी आज 65 बोटी काम करत होत्या. ते 5% लोक त्या गावामध्ये राहणारे सुरक्षित ठिकाणी आणायचे. उद्या सकाळी एकदा आणले गेले तर मग जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी लोकांना आणणं हा विषय पूर्ण होईल. अशा आणलेल्या लोकांना वेगवेगळ्या निवारा कॅम्पमध्ये आपण जे ठेवलं आहे आणि सगळ्या व्यवस्था त्यांच्या करतो असे आता 208 कॅम्प झाले आणि 78,621 लोक या कॅम्पमध्ये राहत आहेत. एकूण ज्यांना आपण असुरक्षित भागातून काढलं आणि जे एका अर्थाने पुराणे अफेक्ट झालेले आहे असं म्हणता येईल अशी संख्या 247,678 आहे. पण मेजर टप्पा जो आहे की लोकांना पूरग्रस्त भागातून काढणं हे पूर्ण झालं आहे. परिस्थिती हळूहळू सुधारते. त्याच्यामध्ये जो नॅशनल हायवे गेले 6-7 दिवस बंद आहे, त्याच्यावर साचलेल्या पाण्याची पातळी हळूहळू कमी झाल्यामुळे आज आपल्याला डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलेंडरचे टँकर ट्रक हे काही प्रमाणामध्ये आत येण्यात यश मिळालं. आज कारण खूप मोठ्या प्रमाणावर मिलिटरीचेही विमानं आलेले आहेत, त्यांना लागणारं इंधन आणि सर्वसामान्य माणसाला लागणारं इंधन असं 1,20,000 लिटर डिझेल पेट्रोल आपण आत आणण्यात यशस्वी झालो आणि मोठ्या प्रमाणात सिलेंडरसुद्धा आत आणण्यात यशस्वी झालो. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांमध्ये MSEBची कनेक्शन्स ही एव्हाना 1,48,000 पुन्हा सुरू झाली, तरी अजून 1 लाख आहेत. पण बाहेरून जवळजवळ प्रत्येक डिपार्टमेंटने आता बाहेरून माणसं आणणं सुरू केली, वेगळ्या जिल्ह्यातला स्टाफ इकडे आणणं सुरू केलं. त्याच्यामध्ये 150 जणांचं एक पथक MSEBचं वेगळ्या जिल्ह्यातून आलं आहे आणि त्यामुळे वीज कनेक्शन्स येत्या 2-3 दिवसात सगळ्यांची सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रामुख्याने आता डॉक्टर्स माणसांचे, डॉक्टर्स जनावरांचे लागणार. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अनेकांनी इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यातून वैद्यकीय सेवेला माणसांना आणि जनावरांना काही अडचण येणार नाही. पशुवैद्यकीय डॉक्टर्स 90 माननीय महादेवराव जानकरांनी इथे मागवलेले आहेत, ते या ठिकाणी येतील आणि मग खूपच सुरळीत होईल. पाणी पुरवठा कोल्हापूर शहराचा आणि स्वच्छता कोल्हापूर शहराची हा आणखीन आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे. तर कोल्हापूर शहरातल्या स्वच्छतेला पाणी जिथे जिथे ओसरले तिथे खूप वेगाने सुरुवात झालेली आहे. प्रामुख्याने एक केमिकल आयडेंटिफाय केलं गेलेलं आहे की ज्याच्यामुळे वासही कमी होतो आणि त्याचं डिकम्पोजिशन लवकर होतं. त्याची ऑर्डर देऊन त्याप्रमाणे कचरा पहिला उचलून दूर नेणं आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर डिकम्पोज करणं सुरू करतो. तीच प्रोसिजर ही गावागावातल्या कचऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा राहणार आहे. प्रामुख्याने आज जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी लोक बाहेर पडायला तयार नाही आहेत, पण ते त्या मनाने सुरक्षित आहेत, त्यांना त्या त्या ठिकाणी जेवण हवं आहे. खिद्रापूर, राजापूर, कवठे बुलंद, कुरुंदवाड, नरसोबाची वाडी, कनवाड या गावामध्ये 7.8 टन म्हणजे 8 टन अन्य व इतर जीवनावश्यक वस्तू आपण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहोचवलेल्या आहेत आणि त्यामुळे एकूणच स्थिती आता कंट्रोलमध्ये येत चाललेली आहे. पाऊस जर पूर्ण थांबला तर पाण्याची पातळी जी वाढलेली ठिकठिकाणी कमी होईल आणि प्रामुख्याने हे सगळं जनजीवन सुरू होताना डिझेल लोकांना पुरेसं मिळणं, पेट्रोल मिळणं, गॅस सिलेंडर मिळणं, पिण्याचं पाणी मिळणं, स्वच्छता, आरोग्य या सगळ्या विषयांवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आज जवळजवळ 2 तासाची सगळ्या खातेप्रमुखांची बैठक झाली. प्रत्येकाने आपला प्लॅन दिला आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे सगळेजण काम करतील आणि तसं जर झालं तर
येत्या 1-7-8 दिवसामध्ये प्रचंड महापुराने विस्कळीत झालेलं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होईल असं मला वाटतं.